दरम्यान या संदर्भात भाजपचे खासदार रामदास तडस यांनी काय स्पष्टीकरण दिलंय तेही जाणून घेऊया. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश मुंजेवार यांनी. वर्ध्याचे खासदार रामदासजी तडस यांच्या सुनेनं छळाची तक्रार केलेली आहे, मारण्याची धमकी दिल्याचं सुद्धा आरोप तिने लावलेला आहे. सर, काय प्रकरण आहे नेमकं? आपल्यासोबत खासदार रामदासजी तडस आहेत. मागील वर्षी 26/2020 पंकज माझा मुलगा याला मी आपल्या सर्व इन्स्टिट्यूटतून बेदखल केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये, कारण बेदखल केल्यानंतर तो वर्धेला राहायला आला, त्याने मकान घेतलं, वर्धेला राहायला लागला. त्यांनी ऑक्टोबरमध्ये लग्न केलं पूजा नावाच्या मुलीसोबत. त्यावेळेस आमच्या घरच्याला कोणालाच माहीत नव्हतं, त्याच्या आईला माहीत नव्हतं, बहिणीला माहीत नव्हतं, कोणाला नाही. फक्त लग्नाच्या वेळेस त्या मुलीची जवाई बहीण हेच होते आणि त्यांनी ते लग्न केलं. लग्न केल्यानंतर दोघंही जणं तिथे फ्लॅटवर राहायला लागले. पंकजांनी ते एक दिवस पूजा माझ्याकडे आली, बाबांनी आम्ही लग्न केलं. त्याच्यानंतर मी तिला सांगितलं की लग्न चांगलं झालं बा, तुमचं लग्न केलं तर तुम्ही दोघंजणं सुखानं राहा आणि ज्यावेळेस तुम्ही दोघंही एक व्हाल, तुम्ही दोघंही जणं मला तुम्हाला यायची इच्छा असेल देवीला तर तुम्ही सरळ या, तुमच्यासाठी आमचं घर खुलं आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षा महिलाच्या यांनी आज आरोप केला का तिला ते सुरक्षित नाही, त्या कुटुंबापासून धोका आहे. आता ते आमच्याजवळ राहतच नाही आणि राहत होती त्यावेळी 2 महिने आम्ही कोण्या पद्धतीने ठेवलं तेही तिला माहीत आहे. पण आता राजकारणासाठी राजकारण करायचं आणि भाजपच्या लोकांना कसं डॉमिनेट करायचं, कारण आम्ही, मी खासदार आहे, माझी पत्नी नगराध्यक्ष राहिली आहे, आता ना विरोधी पक्षनेता आहे, आपला गटनेता आहे, माझी मुलगी ही आता ग्रामपंचायतीची सदस्य आहे, म्हणून आमचं राजकारण कसं संपवायचं या दृष्टीनं विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे. यांचं लग्न ऑक्टोबरमध्ये झालं, मला तारीख माहीत नाही पण ऑक्टोबरमध्ये झालं आणि लग्न झाल्यानंतर मला ती भेटासाठी सुद्धा आली होती. आता याबाबत जे प्रकरण आहे त्याबाबत तुम्ही पोलिसांशी वगैरे संपर्क साधलाय का? मी म्हणले दोघंजण स्वतःचा निर्णय घेईल, मुलगा मुलगी यांनी स्वतः लग्न केलं दोघांनी, हे स्वतःच काय निर्णय घ्यायचा घेईल, मुलीला काय पाहिजे, मुलाला काय पाहिजे ते सर्व करून घेईल. ते आता जे रुपाली चाकणकर यांच्याकडची मदत मागितली त्यांनी, ती कशामुळे? मला हेच समजत नाही का एवढी दिवस झाले आता मदत मागितली नाही, आता मदत मागितली म्हणजे याच्यात काहीतरी राजकारण आलं किंवा राजकारणी लोकांनी तिला बोलून बोलायला लावलं असेल का तुम्ही असं बोला म्हणून? या वादानंतर मग तुम्ही पूजेला सून म्हणून स्वीकारणार काय? नाही, मी तर आज बी स्वीकारली आहे, नंतरही स्वीकारणार आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो तुम्हाला माहीत आहे आणि मी याच्यात प्रयत्न करून राहिला का दोघंही एक आले पाहिजे. या दोघांनाही एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं खासदार रामदास तडस यांनी सांगितलेलं आहे. महेश मुंजेवार, ABP माझा, वर्धा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.